हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वन्य प्राण्याच्या त्रासाला कंटाळून मेटाकुटीला आलेत. सततच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे पीक जगवताना शेतकरी मेटाकुटीला येतोय. त्याचवेळी अतोनात खर्च करून कष्टाने जगवलेली पिकं वन्य प्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बोरखेडी, हिवरखेडा, खडकी, धोत्रा, हत्ता, कापड शिंगी शिवारातील आता सोयाबीनची पिकं सध्या जोमात आहेत. मात्र काही पिकं अतिवृष्टीमुळे जात आहेत तर काही पिकं वन्य प्राणी खात आहेत. धोत्रा शिवारात फॉरेस्ट विभागाचे जंगल, त्यामुळे वन्य प्राणी रोही, डुक्कर रात्रीच्या वेळी शेतात येऊन पिकांचं अतोनात नुकसान करत आहेत. सेनगाव तालुक्यातील वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. तालुक्यातील डोंगराळ भागात वन्य प्राणी धुमाकूळ घालत आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाचा फटका बसतोय. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून केली जाते. वन्य प्राण्यांनी शेतातील पिकांचं नुकसान केल्याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकरी वन विभागाच्या दारात गेल्यावर पहिले ऑनलाईन तक्रार करा, नंतर चौकशी, नंतर पंचनामा अहवाल. त्यासाठी लागणारे कागदपत्र, आधार कार्ड, 712, टोच नकाशा, रहिवाशी, बँक पासबुक अशा या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर नुकसान कितीही होऊ द्या, पैसे येणार 1000 ते 2000 आणि वरील कागदपत्र तयार करण्यासाठी 1000 रुपये खर्च येतोच. दीर्घ प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या पदरात नुकसान भरपाईची रक्कम पडते, मात्र केवळ 2 ते 3 हजारांची मदत असते. शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान असताना भरपाई रक्कम मात्र खिरापत सारखी दिली जाते. अनेक शेतकऱ्यांना तर ऑनलाईन तक्रार सुद्धा करता येत नाही. मग त्यांनी नेमकी तक्रार कशी करायची असा प्रश्न इथे उपस्थित होतोय.